पावली पाडव्याचा दिवस उजाडलेला. सकाळी अंघोळ वगैरे करून देवाची पूजा करून औक्षणाची सगळी तयारी झालेली. सणांच्या दिवशी स्पेशली दिवाळीचे 4-5 दिवस घरातलं वातावरण एवढं प्रसन्न मंत्रमुग्ध का असते माहिती आहे का तुम्हाला? कारण दिवाळीचे ते 4-5 दिवस आपण सकाळीच लवकर उठतो, छान अंघोळ वगैरे करून दारासमोर रांगोळी, दारासमोर दिवे, त्याच्यानंतर घरामध्ये देवांची भक्तिगीतं चालू असतात, नवीन कपडे, स्वच्छ कपडे घालून एकमेकांबरोबर हसत खेळत बोलणं, दिवाळीचे विशेष करणं, त्याच्यामुळे आपला पूर्ण दिवससुद्धा चांगला जातो आणि घरात एक वेगळंच वाईब्स होतात, एकदम पॉझिटिव्ह वाईब, पॉझिटिव्ह एनर्जी घरात होते. जर आपण असं रोज केलं तर आय गेस आपले रोजच दिवस चांगले जातील. सो आज आम्ही मूवीचा प्लॅन केलेला. आम्ही दुपारचा शो बुक करतो नेहमी 4 वाजताचा, कारण रिदान त्यावेळेला झोपलेला असतो, मागे लागत नाही. म्हणून ऑब्व्हियसली सकाळी मी त्याचं मनाची तयारी करून ठेवते की आम्ही दुपारी नाही आहेत, आज बाहेर जाणार आहेत वगैरे. सो थोडेसे टँट्रम्स वगैरे नाही हे करतो. सो मूवीच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर भुलभुलैया 3 कॉमेडी प्लस हॉरर 1 टाइम वॉच, इट्स अ नाईस मूवी. घरी आम्ही पार्सल आणलेलं, आज व्हेज होतं, पाडवा होतं, तर असं बर्गर पिझ्झा वगैरे सगळं खाऊन रात्री ड्रॉईंग करून त्याच्यानंतर आम्ही केली झोपायची तयारी. बाय बाय.